बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक येत्या 17 एप्रिल रोजी होणार आहे. यासाठी इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे एम ए युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी आपल्या समर्थकांसह जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सदर अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शुभम शेळके म्हणाले की महाराष्ट्र एकीकरण समितीचा अधिकृत उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही. तथापि जे कोणीही निवडणूक लढवू इच्छितात त्यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल करावेत अशी सूचना करण्यात आली आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती आणि संबंधितांच्या अंतिम बैठकीनंतर अधिकृत उमेदवार उमेदवारांचे नाव घोषित केले जातील. त्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे ते सर्वजण आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन अधिकृत उमेदवाराला पाठिंबा देतील अशी माहिती देखील शुभम शेळके यांनी दिली. यावेळी श्रीकांत कदम, संतोष कृष्णाचे, सागर पाटील, विनायक कावळे आदी उपस्थित होते. महादेव पवार, KNN City News, बेळगाव.